नमस्कार मित्र हो मी डॉक्टर शिंदे के जे सेट पेपर एक अध्यापन व संशोधन अभयोग्यता या संदर्भात आज आपण गणितीय अभियोग्यता या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत प्रथमता सर्वांचं मनापासून स्वागत मित्र हो गणितीय अभयोग्यता या अंतर्गत या अगोदरच्या व्याख्यानमालेत आपण अपूर्णांक वेळ आणि अंतर या संदर्भातील माहिती घेतलेली आहे आजच्या व्याख्यानामध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाण त्याचबरोबर शेकडेवारी या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात गुणोत्तर आणि प्रमाण ही संकल्पना प्रथम आपण पाहूयात मित्र हो दोन किंवा त्यापेक्षा अधिक सजातीय राशींची तुलना करण्यासाठी गुणोत्तराची आवश्यकता असते ए चे बी सी असणारे गुणोत्तर ए छेद बी किंवा एस बी दोन बिंब देऊन त्या ठिकाणी दर्शवलं जात प्रामुख्यानं बी चे एसे असणारे गुणोत्तर बी छेद ए किंवा बीस ए असं लिहिलं जात गुणोत्तर काढताना दोन्ही राशींची एकके समान असणे हा निकष अत्यंत महत्वाचा असतो असमान एककांचं गुणोत्तर आपणास काढता येत नाही अंश आणि छेदाच्या स्वरूपात सुद्धा सो ही गुणोत्तर लिहिता येतात उदाहरणार्थ बी छेद ए या ठिकाणी तुम्हाला दिसते एक उदाहरण तुमच्या समोर ठेवले पन्नास सेंटीमीटरचे से चाळीस चार मीटरशी असणारे गुणोत्तर काढा आता या ठिकाणी एक एकक -एक सेंटीमीटर आहे आणि दुसरं एकक -एक मीटर आहे आणि त्यामुळे साहजिकच मोठ्या एककाचं रूपांतर लहान एककात आपण करूया म्हणजे चार मीटर बरोबर चार गुण्हेले शंभर बरोबर चारशे से सेंटीमीटर या ठिकाणी तयार होईल आणि आता दोन्हीची एकक समान झाले त्यामुळे पन्नास आणि चारशे सेंटीमीटर यांचा आपण गुणोत्तर घेऊया पन्नास छेद चारशे भाग लावल्यानंतर एक छेद आठ म्हणजेच एकाच आठ हे एक गुणोत्तर आपणास या ठिकाणी मिळाले गुणोत्तराने प्रमाणामध्ये प्रामुख्यानं चार संख्या प्रमाणात असणं हा एक पहिला भाग असतो चार संख्या प्रामुख्याने ए बी सी डी अशा स्वरूपात घेतल्या जातात मग त्या संख्या अंकांच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला नंतर पाहायला मिळतात जर या चार संख्या प्रमाणात असतील तर पहिल्या दोन संख्येचं गुणोत्तर हे दुसऱ्या दोन संख्येच्या गुणोत्तरा एवढं असतं आणि हे जर असेल तरच मग या संख्या प्रमाणात आहेत असं म्हटलं जातं म्हणजे कोणत्याही चार संख्या प्रमाणात केव्हा असतात तर त्यापैकी पहिल्या दोन संख्येचं गुणोत्तर हे दुसऱ्या दोन संख्येच्या गुणोत्तरा एवढं असायला पाहिजे म्हणून या ठिकाणी ए छेद बी बरोबर सी छेद डी असा आपण गुणोत्तर मांडलेला आहे याचा अर्थच ए बी सी डी या संख्या प्रमाणात आहेत अगदी हाच नियम तीन संख्यांना सुद्धा लागू होतो यामध्ये प्रामुख्यानं अंत्यपदे पहिल्या आणि शेवटच्या संख्येला म्हटलं जातं म्हणजे ए आणि डी ही अंत्यपदे आहेत तर बी आणि सी ही मध्यम पदे आहेत त्यामुळे साहजिकच या गुणोत्तरांचा तिरकच गुणाकार गुणाकार जर आपण घेतला तर तो समान असतो म्हणजे ए आणि डीचा गुणाकार आणि बी आणि सी चा गुणाकार हे दोन्ही समान असतात म्हणजे तिरकस गुणाकार समान असेल तर ती गुणोत्तरही समानच असतात आता हाच दोन गुणोत्तराचा जो नियम आपण पाहिला समान असणं या ठिकाणी जशा चार संख्या प्रमाणात असतात तशा तीन संख्या सुद्धा प्रमाणात असतात ए बी सी या तीन संख्या आपण घेऊयात आता या संख्या जर प्रमाणात असतील तर साहजिकच पुन्हा गुणोत्तर मांडताना ए छेद बी बरोबर बी छेद सी या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल दुसरं पद आणि तिसरं पद हे समान आले म्हणजेच बी ए पहिलं आणि शेवटचं पद मात्र भिन्न आहेत ए आणि सी तर या ठिकाणी ए छेद बी बरोबर बी छेद सी आता इथंही आपण जर तिरकस गुणाकार घेतला तर बी गुन्हेली बी म्हणजेच बीचा वर्ग बरोबर ए सी म्हणजे या ठिकाणी तीन संख्या जर प्रमाणात असतील तर बी वर्ग बरोबर ए सी आणि दोन संख्या प्रमाणात असतील तर ए डी बरोबर बी सी हे साधारण एक सूत्र म्हणूया आपण लक्षात ठेवावं लागेल की ज्याद्वारे तुम्हाला उदाहरण सोडवता येतील गुणोत्तराचा लहान मोठेपणा ठरवणं हा सुद्धा भाग वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो तर अत्यंत सोपं टेक्निक त्यासाठी आहे जर ए डी बरोबर बी सी असेल तर ती दोन्ही गुणोत्तर समान असतील मग असेच आपण व्याख्यामध्ये पाहिलं होतं की दोन गुणोत्तर समान असतील तर त्या संख्या प्रमाणात असतात म्हणजेच दोन गुणोत्तर समान आहेत याचा अर्थ त्याचा तिरकस गुणाकार सुद्धा समान आहे उदाहरण एक दाखवले मुद्दाम या ठिकाणी दोन चार सहा बारा प्रमाणात आहेत याचा अर्थ पहिल्या आणि शेवटची संख्या दोन आणि बाराचा गुणाकार मधल्या दोन संख्या जी आहेत चार आणि सहा यांचा गुणाकार हे दोन्ही समान आहेत म्हणून त्या प्रमाणात आहेत आता हा तिरकज गुणाकारामधला ए डी जर बी पेक्षा मोठा असेल तर पहिला गुणोत्तर हे दुसऱ्यापेक्षा मोठा असतं ए डी आणि बी सी या गुणोत्तरातील संबंधामध्ये जर, जर ए डी हा बी सी पेक्षा लहान असेल तर साहजिकच पहिलं गुणोत्तर लहान असतं साधा नियम आहे अगदी सहज लक्षात राहिले इतके सोपे गुणधर्म या आहेत आता आपण तीन संख्या प्रमाणात असणे यावर आधारित काही उदाहरणं पाहूया ए बी सी या तीन संख्या प्रमाणात असतील तर मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार हे सूत्र आपण या अगोदरच पाहिलेले आहे अंत्यपदे जे आहे ते ए आणि सी मध्यपद जे आहे ते बी पद आहे आता पहा या ठिकाणी पन्नास शंभर आणि दोनशे प्रमाणात आहेत याचा अर्थच असा होतो की मध्यपद जे आहे ते शंभर याचा वर्ग बरोबर अंत्यपदे म्हणजे पन्नास आणि दोनशे याचा गुणाकार या ठिकाणी मांडलेला आहे म्हणजे या आधारे आपल्याला कोणतीही संख्या सहज शोधता येते आता उदाहरण दाखल पहा तीन बाराचे तृतीय पद काढा जे पद आपल्याला माहीत त्याबद्दल आपण एक स मानायचं म्हणजे तीन बारा एक स या संख्या प्रमाणात आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि त्यावरून मग आपल्याला सूत्राचा वापर करता येईल पातृतीय पद यक्ष समान तीन बारा आणि एक्स या प्रमाणात आहेत म्हणजेच मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार आणि म्हणून या ठिकाणी यक्षची किंमत जी आहे ते अठ्ठेचाळीस आलेली या ठिकाणी तुम्हाला तीन संख्या गुणकर गुणोत्तराच्या स्वरूपात दिलेल्या आहेत आणि त्यामुळे इथेही तुम्हाला मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार याचा वापर करता येईल फक्त इथं विचार हाच करायचा आहे कारण इथं वर्गमूळ पण आपल्याला काढावं लागणार आहे आणि म्हणून यक्स वर्ग बरोबर अठ्ठेचाळीस गुण्हेले सत्तावीस करताना अठ्ठेचाळीसचे अशा वयव पाडलेत की सोळा गुन्हेले तीन कारण सोळा ही वर्गसंख्या आहे तीन मात्र वर्गसंख्या नाही सत्तावीस मध्ये तसंच केलं तीन गुन्हेले नऊ कारण नऊ वर्गसंख्या आहे ही बाजूला ठेवली कारण त्याचं वर्गमूळ आपल्याला लगेच निघेल सोळाचं वर्गमूळ चार नऊचं वर्गमूळ तीन आणि इथं तीन गुन्हेले तीन म्हणजे नऊ शेवटी त्याचंही वर्गमूळ तीनच म्हणजे या ठिकाणी चार गुन्हेले तीन गुण्हेलेले तीन या ठिकाणी उत्तर आपलं छत्तीस आलं म्हणजे वर्गमूळ काढताना एवढी काळजी आपल्याला घ्यावी लागेल की त्या संख्या वर्गसंख्या अवयव काढताना वर्ग संख्या येणं गरजेचं आहे आणि वर्गसंख्या जर आल्या नाहीत तर दोन समान संख्या होते या ठिकाणी तुम्हाला दिसते तीन गुन्हेले तीन समान आलेत आणि त्याच्यातली एकच संख्या आपण घ्यायची म्हणजे यात तीन गुन्हेले तीन मधली एकच घेतली नऊचं वर्गमुळे तर आपल्याला माहीत असते डायरेक्ट आपण तीन लिहू शकतो सोळाचं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे डायरेक्ट चार लिहू शकतो आणि शेवटी मग आपल्याला गुणाकार करता येतो पंचेचाळीस मिनिटाचे पन्नास सेकंदाशी असणारे से गुणोत्तर इथंही लक्षात आला शिल्पा मिनिट आणि सेकंद ही वेगळी एकक आहेत आणि एकक जर वेगळी असतील तर आपल्याला गुणोत्तर काढता येत नाही म्हणून आपल्याला पहिल्यांदा एकक एकक समान करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून एकक पहिल्यांदा समान केले तिथं पंधरा मिनिट बरोबर पंधरा गुणिले साठ सेकंद साजिकच पंधरा गुणिले साठ आणि पंचेचाळीसचं गुणोत्तर आहे म्हणून पंधरा गुण्हेलेलेले साठ हे अंशस्थानी मांडले आणि पंचेचाळीस हे छेदस्थानी मांडले हा गुणाकार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल वीस चेद सात वीस एक या ठिकाणी पंधरा गुण्हे साठचा गुणाकार पूर्ण मी केला नाही त्याचं प्रमुख कारण असं की या ठिकाणी पंधरा आणि पंचेचाळीसचा भाग सहज लागतोय आपल्याला आणि त्यामुळे आपला वेळ वाचू शकतो आणि म्हणून लगेच गुणाकार न करता गुणोत्तरच्या स्वरूपात मांडा आणि नंतर मग तो भागाकार क्रिया तुम्ही पूर्ण करा म्हणजे तुमचा वेळ सुद्धा त्या ठिकाणी वाचू शकेल अपूर्णांकाचं गुणोत्तरात रूपांतर हा एक भाग अत्यंत महत्वाचा असतो पहा कधी तुम्हाला संख्या अपूर्णांकात देतात ते दशांश अपूर्णांक असेल आणि त्याचं रूपांतर गुणांतरात करा म्हणून सांगतात या ठिकाणी साधं आहे पाच दशांश एक संख्या दिली तुम्हाला दशांशाचा अर्थ तुम्हाला माहित आहे की छेद दहा शतांश असेल तर छेद शंभर आणि त्यामुळे साधिकच पाच छेद दहा या ठिकाणी संक्षिप्त रूप दिल्यानंतर एक छेद दोन आपल्याला येत आहे या ठिकाणी पाच शतांश आले याचा अर्थ छेद शंभर असणारे आपल्या लक्षात येईल या ठिकाणी पुन्हा भाग लावल्यानंतर आपल्याला संक्षिप्त रूप एक छेद वीस आता या ठिकाणी आवर्ती दशांश मानणे दिसते पहा शून्य पूर्णांक सहा 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 असा अन्यता याचा सुद्धा आपल्याला गुणोत्तराच्या स्वरूपात मांडणी करता येते आता अशी जर मांडणी असेल म्हणजे एकच अंक आवृत्ती झाली असेल तर सहा छेद नऊ असं करायचं म्हणजे या ठिकाणी नऊ न भागायचं थोडक्यात छेदस्थानी नऊ घ्यायचा जर एकच अंकाची चा आवृत्ती होत असेल तर मग त्या त्याप्रमाणे त्याला संक्षिप्त रूप दिलं की दोन छेद तीन हे त्याचं उत्तर आलं दुसरं उदाहरण पाहिल्यावर लक्षात येईल इथं तीनची आवृत्ती झाली त्यामुळे तीन छेद नऊ पुन्हा आपल्याला घेता येईल या ठिकाणी म्हणजेच एक छेद तीन हे त्याचं गुणोत्तर आलं काही उदाहरणं अशी असतील पाच पूर्णांक सहा 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 असं सहा टिंब टिंबटिंब याचा अर्थ ते आवर्ती दशांश मांडणे लक्षात घ्या त्याची वारंवार आवृत्ती होते सहा अंकाची त्यातला पाच हा पूर्णांकच आहे त्यामुळे पाच आपण तसाच ठेवूया आणि सहा या अंकाच्या संदर्भातील गुणोत्तराच्या स्वरूपात त्याची मांडणी करण्यासाठी आपण मांडणी करूया म्हणजेच सहा छेद नऊ आपल्याला करावं लागेल आता हे पूर्ण पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार झालेला तुम्हाला दिसतोय पूर्णांक म्हणजे नऊ गुणिले पाच पंचेचाळीस अधिक सहा एक्कावन्न आणि छेद तसाच म्हणजे अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहार अपूर्णांकात रूपांतर केलं म्हणजे आपल्याला ते गुणोत्तर मिळालं एक्कावन्न छेद नऊ एक्कावन्नासा नऊ असं हे गुणोत्तर आहे आता एका वर्गातील विद्यार्थी संख्या दोनशे असून मुले व मुली यांचे गुणोत्तर एकाच तीन आहे तर वर्गात मुली किती आहेत आता या ठिकाणी सोपं काम आहे तर मुली मुलं आणि मुलीचं गुणोत्तर दिलंय पहा मुलांचं प्रमाण जे आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला काढायचं आता मुलांचं प्रमाण जर काढायचं असेल तर साहजिकच आपल्याला एकूण गुणोत्तराचं रेशो गुणोत्तर इथं आपल्याला दिलंय एकाच तीन त्यामुळे एक आणि तीन याचा एकत्रित एक बेरीज आपल्याला छेदस्थानी करायची आणि मुलांचं प्रमाण त्यातलं वर असणार आहे कारण मुलाचा भाग जो तो वर आहे आता आपण अजून एक उदाहरण पाहूयात या ठिकाणी दहा लिटरच्या तीस टक्के अल्कोल दिलेलं आहे आणि या द्रावणामध्ये पाच लिटर पाणी मिसळलेलं आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक समीकरण मांडावं लागेल दहा लिटरच्या तीस टक्के तर पंधरा लिटरच्या किती टक्के कारण एकूण जे पाणी एकूण जे या ठिकाणी बावन आहे पहिलं दहा होतं नंतर पाच मिसळले म्हणजे एकूण पंधरा लिटर झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी पंधरा लिटरचे किती टक्के आता जे आपल्याला आहे त्यासाठी आपण एक समानतो त्यामुळे साहजिकच आपलं इक्वेशन असा होईल दहाच्या तीस टक्के बरोबर पंधराच्या एकशे टक्के आता चे शब्द ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं गुणाकार क्रिया म्हणजे दहा गुन्हेले तीस बरोबर पंधरा गुन्हेले एक्स दोन्ही ठिकाणी टक्केवारी असल्यामुळे आपण ती लिहिलेली नाही म्हणून यक्ष टक्के बरोबर आपल्याला दहा गुन्हेले तीस भागिले पंधरा म्हणजे आपलं उत्तर वीस टक्के आले आता बऱ्याचदा आपल्याला गुणोत्तर जी आहेत ते अपूर्णांकाच्या स्वरूपात देतात उदाहरणार्थ छेद दोन छेद तीन छेद चार म्हणजे या अपूर्णांकात आहेत तर त्याला पूर्णांकात आपल्याला करणं खूप गरजेचं असतं यासाठी सुद्धा एक साधी टेक्निक आहे तुम्ही छेदाचा विचार करायचा आणि छेदाचा लसावी काढून त्या लसावीने प्रत्येक गुणोत्तराला गुणायचं तुमचे सर्व गुणोत्तर पूर्णांकात होतील आता या ठिकाणी दोन तीन आणि चारचा लसावी जर आपण काढला तर तो बारा येईल म्हणजे बारानं प्रत्येक गुणोत्तराला आहे बारानं जर समजा पहिल्या गुणोत्तराला मी गुणलं तर या ठिकाणी उत्तर सहा येई दुसऱ्या गुणोत्तराला जर बारानं मी गुणलं तर उत्तर या ठिकाणी चार येई तिसऱ्या गुणोत्तराला जर बारानं मी गुणलं तर उत्तर तीन येई आता हेच मी गुणोत्तराच्या स्वरूपात मानतोय एस बीस सी पहा बरोबर पहिलं गुणोत्तराचं उत्तर आपलं उत्तर सहा दुसऱ्या गुणोत्तराला बारानं भागल्यानंतर उत्तर आलं चार दुसऱ्या तिसऱ्या गुणोत्तराला बारानं गुणल्यानंतर उत्तर आलं तीन म्हणजे या ठिकाणी आणि मग 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 जो आपण नियम बघितला होता की जो हिस्सा आपल्याला काढायचा शेवटची तुकडी काढायची हो त्यामुळे त्याचा हिस्सा तीन आहे आणि एकूण छेद आपला त्याचा घ्यावा लागेल या सगळ्यांचं एकूण हिस्से किती ती बेरीज छेद असताना आणि जी संख्या आपल्याला दिली त्यानं त्याला गुणायचं म्हणजे सी तुकडीतील मुलं बरोबर सी तुकडी म्हणजे तिसरी तीन आणि एकूण हिस्से आपले जे आहे ते छेद असताना आणि गुन्हेले जी संख्या आपल्याला दिलेली विद्यार्थी ती म्हणजे या ठिकाणी सहा चार दहा आणि तीन तेरा तेरानं जर ह्या दोनशे साठ ला भाग लावला तर आपल्याला तेर दोन्ही सव्वीस वीस येईल आणि वीस गुण तीन बरोबर साठ म्हणजे साठ मुलं त्या ठिकाणी होती आता काही ठिकाणी एकापेक्षा जास्त गुणोत्तर देतात तर त्या ठिकाणी एक साधी क्लुप्ती तुमच्या समोर मी मांडतोय ही कृप्ती जर लक्षात ठेवली तर तुमचं बरेचसं कॅल्क्युलेशन आपोआप आप वाचू शकतं पहा या ठिकाणी पहिलं गुणोत्तर दिलंय एस बी बरोबर सातासनं दुसरं गुणोत्तर दिलंय बी सी पाच चार तर तुम्हाला विचारलं ह्या तीन गुणोत्तर एस बी बी सी काय असेल जोडून घेतलेलं आहे ते तर त्याच्यासाठीचे टेक्निक आपण बघूयात पहिल्यांदा काय करायचं की याच्यासाठी तीन गोष्टी पहिल्यांदा मांडून घ्यायच्या जे गुणोत्तर आपल्याला दिलेत ए बी सी त्यातलं पहिलं गुणोत्तर सातास नऊ प्रत्येक संख्येशी संबंध अक्षराशी संबंधित आपण ते मांडूयात सातास नऊ म्हणजे एस बी आपल्याला दिलं होतं म्हणून सातास नऊ दुसरं गुणोत्तर बी सी म्हणजे बी ही ताताच संख्या आपली शिल्लक राहिलेली जागा त्या ठिकाणी आपण ते मांडूयात म्हणजे पाच पाच चार पा दोन गुणोत्तर फक्त मी मांडून घेतले आता हे मांडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नऊ आणि पाच हे जे बीचा जो स्तंभ आहे तो पूर्ण झालेला आहे आणि म्हणून त्याच्या पुढे संख्या तीच मांडायची आता नऊच्या ही नऊच येणार आहे हिथला स्तंभ रिकाम आहे याच्यावरनं ही पाच संख्या हितही पुन्हा तशीच येणार म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाची गुणोत्तर आपली निश्चित झाली आता गुणोत्तर निश्चित झाली की फक्त त्यांचा गुणाकार आपल्याला खाली मांडायचा गुणोत्तर गुणाकार आपण मांडूयात पहा सात आणि पाचचा चा गुणाकार तुम्हाला माहीत आहे पस्तीस नऊ आणि पाच चा गुणाकार पंचेचाळीस नऊ आणि चारचा गुणाकार छत्तीस म्हणजे या ठिकाणी आता कुठलंही गुणोत्तर तुम्हाला विचारू देत एस बी सी हे तुमचं पस्तीसास पंचेचाळीस छत्तीस हे उत्तर तुमचं आलं समजा तुम्हाला या ठिकाणी विचारलं असतं एस सी गुणोत्तर काय तर तुम्ही लगे आस छत्तीस कारण हा सी चा हिस्सा आहे आणि हा एचा हिस्सा आहे त्यामुळे आस छत्तीस समजा तुम्हाला विचारलं सीस ए गुणोत्तर काय असेल तर छत्तीस अगोदर घ्यावा लागेल छत्तीसास पस्तीस म्हणजे सगळी गुणोत्तर आपल्याला त्याप्रमाणे लगेच मांडता येतात फक्त हे टेक्निक लक्षात ठेवायचं आता अशाच प्रकारचं एक उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता या ठिकाणी पुन्हा आणखी एक गुणोत्तर वाढवले पा ए, एस, बीस, आता चार वाढवलेत पुन्हा मगाच्या सारखंच फक्त एक स्तंभ वाढेल बाकी काहीच नाही पहा ए बी सी डी मी मांडून घेतलं पहिलं गुणोत्तर मी पहिल्यांदा मांडणार एस बी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नंतरचं गुणोत्तर मांडणार बी सी ते दोनास पाच आहे ते मी मांडून घेतलं आता पहा इथली जागा शिल्लक आहे इथली जागा शिल्लक आहे ती आपल्याला भरावी लागेल ती कुठनं भरणार तर ह्या दोन वरनं भरणार आपण म्हणजे तीन आहे त्यामुळे इथं तीन येईल इथं दोन आहे त्यामुळे इथं दोन येईल त्यामुळे त्या जागा पूर्ण करून टाकायच्या पहिल्यांदा तीन आणि तीन मुद्दाम तिथं रंग वेगळे ठेवले आहेत मी आता अजून एक गुणोत्तर आपल्याला दिलंय सी एस डी त्या पर में। त्या में ते आपण भरूया सीच्या स्तंभामध्ये इथं सी आहे आणि इथं डी त्यामुळे आपल्याला ते खालच्या बाजूला भरता येईल चार आता पा हा स्तंभ आपला पूर्ण झाला म्हणजे जो पूर्ण होतोय त्याच्यावर बाकीचे स्तंभ भरायचे आता हे तीन पाच आणि चार हा कॉलम म्हणूया आपण हा कॉलम पूर्ण भरलेला आहे त्यामुळे त्याच्यावरनं इथला पुढचा अंक तीन येईल इथला पाच येईल इथला चार येईल इथला चार ते अंक आपण भरूयात अत्यंत सोपं टेक्निक आहे पहा आणि त्याच्या आधारे आता फक्त त्यांचा गुणाकार करायचा ह्या उभा गुणाकार आपण मांडूच घ्यायचा चार गुणिले दोन गुणिली एक तो गुणाकार आपण खाली मांडूयात पहा चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ त्रिक चोवीस असा प्रत्येकाचा गुणाकार खाली मांडला म्हणजे एस बी शीस डी ए गुणोत्तर येतं तुम्हाला आठास चोवीस चोवीस साठ सातास पंचेचाळीस म्हणजे असं गुणोत्तर आपलं एकत्रित आहे आता समजा तुम्हाला या ठिकाणी विचारलं एस डीच गुणोत्तर काय असेल तर तुम्ही लगेच सांगाल आठास पंचेचाळीस समजा तुम्हाला विचारलं डीस ए गुणोत्तर काय असेल तर तुम्ही लगेच मांडू शकाल सहा साठ उलट असणार आहे फक्त बाकी काय नाही जशी वरची संख्या असते तसं त्या क्रमाने आपल्याला उत्तरातील संख्या सुद्धा मांडावी लागते अजून एक उदाहरण घेतल्यावर तुम्हाला ही संकल्पना अगदी क्लिअर होईल आता या ठिकाणी तीन मुली दिलेल्या आहेत पहा त्यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे पहा अनिता आणि सविता यांच्या वयाचं गुणोत्तर पाचास तीन आहे सविता आणि कविता यांचं गुणोत्तर चारास सात आहे तर अनिता आणि कविताच्या गुणोत्तर विचारलेलं आहे हिथ मगाचं टेक्निक आपण वापरूया ए बी सी आता इथं मी नावं मांडली त्याचा अर्थ ए म्हणजे अनिता आहे बी म्हणजे सविता आहे आणि सी म्हणजे कविता आहे असा साधारण अर्थ आपण घेऊयात पहा पहिलं गुणोत्तर पाच असतील दुसरं गुणोत्तर चारास सात म्हणजे बी आणि सीस कारण सविता आणि कविता आहे त्यात आणि आता तुम्हाला काय करावं लागणार आहे ह्या संख्या भरायच्या रिकाम्या आता हे उभा कॉलम आपला पूर्ण झाला तीन चार त्यामुळे त्याच संख्या पुढे आपण कॅरी करायच्या म्हणजे तीन इथं येणार आहे चार या ठिकाणी जाणार आहे आता गुणाकार फक्त मांडायचा पाँच चार वीस तीन चोक बारा तीन एकवीस झालं आता विचारलंय कुठलं आपल्याला अनिता आणि कविता म्हणजे पहिलं आणि तिसरं विचारलंय म्हणजे विसास एकवीस म्हणजे हे गुण तर आपल्या या ठिकाणी बरोबर आहे असं कोणतंही विचार होते दादा समजा तिथं दुसरं जरी विचारलं असतं तुम्हाला तरी तुम्हाला या अनुषंगाने लगेच मांडता येईल एक उदाहरण वेगळ्या प्रकारचं तुमच्या सहज लक्षात येईल या ठिकाणी आठ छेद वीस बरोबर एक छेद ऐंशी तर एक बरोबर किती साधे अगदी तिरकस गुणाकार फक्त करायचा आपल्याला कारण दोन गुणत्तर समान असतील तर तिरकस गुणाकार हे आपला साधा नियम आहे अत्यंत सोपं उदाहरण हे तुम्ही सहज सोडू शकाल आणि त्यावरून आपल्याला एक ची किंमत काढता येईल शक्यतो गुणाकार क्रिया अगोदर पूर्ण करायचा नाही हा वीज जो आहे तो छेदस्थानी नेल्यावर कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे जा आपली गणितीय क्रिया जी आहे ती आटोपशीर होते आणि वेळ आपला वाचू शकतो अजून एक उदाहरण यावर आधारित पहा या ठिकाणी पुन्हा चार गुणोत्तर दिलेले आहेत आणि शेवटचं तुम्हाला विचारलं एक मांडून घेऊया पुन्हा एकदा एस बी एकच e, 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 दोन त्यानंतर एस सी दिलेलं आहे मांडून घेतलं आता ही दोन गुणोत्तर आपली पूर्ण झाली आहेत त्यामुळे साहजिकच या ठिकाणचा आपल्याला एक अंक येईल आणि इथं तीन आहे म्हणून इथंही तीन येईल तो मांडून घेऊया आता तिसरं गुणोत्तर बीस डी पाच आणि चार झालं आता कोणता कॉलम पूर्ण झालाय तर हा कॉलम पूर्ण झालाय त्याच्यावरनं बाकीच्या जागा जागा भरून घ्यायचं म्हणजे दोन हित येणार आहे तीन हित येणार आहे पाच हितही येणारे आणि हित येणार आहे मांडून घेऊया बाकीचा गुणाकार क्रिया तुम्हाला माहिती आहे फक्त तीनही संख्यांचा गुणाकार करायचा आता कोणतंही गुणोत्तर विचारू देत समजा एस डी विचारलं तर पंधरास चोवीस लगेच तुम्ही मांडू शकता इतकं काम त्या ठिकाणी सोपं होऊन बसतंय अशाच प्रकारचे एक उदाहरण तुम्हाला दिसतंय पहा या ठिकाणी दोनास तीनास पाच असं पगाराचं गुणोत्तर दिलेलं आहे पहा आणि त्यामध्ये वाढ झालेली आहे आता वाढ झालेली म्हटल्यानंतर पहिले रेशो इथं मी मांडून घेतलेले आहेत वीसास तिसास पन्नासास कारण हे रेशो जे आहे ते दहा पट आपल्याला वाढावं लागते म्हणून या ठिकाणी वीसच्या पंधरा टक्के म्हणजे तीन येणार आहे या ठिकाणी आपल्याला पंधरा टक्के वाढ दाखवली ना म्हणजे पंधरा वीसच्या पंधरा टक्के म्हणजे वीस गुन्हेले पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीन येतं उत्तर येईल इथंही तीसच्या दहा टक्के म्हणजे तीन येईल पन्नासच्या वीस टक्के म्हणजे या ठिकाणी पुन्हा दहा येईल म्हणजे याप्रमाणे तुम्हाला आता यांची फक्त बेरीज करायची नवीन न्या, न्या, रेशो काय येतील म्हणजे वीस आणि तीनचा बेरीज तेवीस तीस आणि तीनची बेरीज तेहतीस चालेल हे नवीन रेशो आपले तयार झाले हेच आपल्याला विचारलेलं होतं आता यानंतरचे शेवटचे कन्सेप्ट आपण बघूया ती म्हणजे शेकडेवारी शेकडेवारी सुद्धा अत्यंत सोपा भाग आहे हा सुद्धा एक गुणोत्तराचाच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये छेद शंभर असतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि छेद शंभर आल्यामुळं बाकीच्या सगळ्या गुणोत्तराच्या क्रिया हितही लागू होता या ठिकाणी काही ट्रिक्स आहे तुम्ही मुद्दा मांडलेत बऱ्याचदा कधी कधी एक टक्का किंवा दहा टक्क्याच्या स्वरूपात जर मांडणी केली तर ते उत्तर लिहिणं खूप सोपं जातं आता या ठिकाणी एक्स चे वाय टक्के म्हटले तर याचा अर्थ जे शब्द आला की गुणाकार क्रिया म्हणजे एक्स गुणिले वाय छेद शंभर आणि शेकडेवारी असल्यामुळे छेद नेहमी शंभर येणार हे लक्षात ठेवायचं आपण आता काही उदाहरणं पाहूया सहज लक्षात येईल त्यामध्ये पहिले सूत्र बघू आपण यामध्ये एक सूत्र दिले ए एला बी पेक्षा एक टक्के गुण जास्त मिळाले तर बीला ए पेक्षा किती टक्के कमी गुण मिळाले उलट विचारलं जातं म्हणजे एकाला जास्त आहेत तर दुसऱ्याला कमी येत तर ते कमी ज्यावेळेस असतील त्यावेळेस सूत्र आपण लक्षात ठेवायचं शंभर गुणिले एक्स कारण एकशे टक्केवारी दिलेली असते आपल्याला म्हणजे एकच अंक दिला जातो आणि त्यावर आपल्याला हे किंमती काढायचं असतं शंभर एक्स सगेले शंभर अधिक एक्स आता हाच फॉर्म्युला उलट जर असेल म्हणजे कमी गुणाच्या संदर्भात कमी गुण मिळाले तर बीला ए पेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले आता जास्त गुण विचारले आपल्याला त्याचा अर्थ छेदस्थानी इथं ऋण संख्येत लक्षात ठेवायचं शंभर वाजा एक फॉर्म्युला हाच एसी मागली फक्त छेदामध्ये बदल झालेला आहे इथं अधिक एक आहे इथं वाजा एक आहे अजून काही सूत्र पायावर आधारित एका संख्येत एक टक्केने वाढ केली व पुन्हा वाय टक्केने आणखी वाढ केली तर सूत्र काय तयार होतंय आता दोन वेळा वाढ झालेली आहे पहा इथं एकदाच वाढ केली होती इथं मात्र दोन वेळा वाढ केली दोन वेळा वाढ केली तर सरळ बेरीज क्रिया वाढत जायची त्यांचा गुणाकार छेद शंभर अर्थात ही थोडसं गुंतागुंतीची उदाहरणं जरी असली तर याच्यावरचे प्रश्न तुलनेने कमी विचारले जातात हे दोन वरचे प्रश्न मात्र आपल्याला कायम विचारले जातात हे दोन्ही प्रश्न दोन्ही सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवायचे आता घट असेल तर वजा चिन्ह येणारे लक्षात काय हाच हेच सूत्र आहे जसं तसं एक्स अधिक वाय अधिक एक्स वाय छेद शंभर फक्त इथं वजा चिन्ह येत राहतं घट झाल्यामुळं आणि जर समजा एकदा वाढ आणि एकदा घट तर त्याच्यामध्ये चिन्ह अल्टरनेट येत जातात म्हणजे वजाचिन्ह आणि पुन्हा इथं चिन्ह एकदा इथं दोन वेळा वजा चिन्ह येतात इथं एकदाच वाजाचिन्ह आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही सूत्र जे आहे ती बदलत जातात काही उदाहरणं सोडवले तुम्हाला ही उदाहरणं सहज समजतील अकराशे पैकी सत्याहत्तरचे टक्के किती मगाच्या सारखंच उदाहरण एक्सपैकी वाय टक्के हेच उदाहरण जे म्हटलं होतं टक्के बरोबर हे जे दुसरी संख्या असते तीच अंशस्थानी घ्यायची आणि ज्याच्या पैकी असतं ते छेदस्थानी घ्यायचं आणि गुन्हेले शंभर करायचं टक्केवारी ज्यावेळेस आपल्याला काढायची असते त्यावेळेस गुन्हेले शंभर करावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी गुन्हेले शंभर सत्याहत्तर शेत शंभर सत्याहत्तर गुन्हेले शंभर बागेले अकराशे म्हणजे हे जे अकराशे आहेत पैकी आणि पुढचा जो अंक आहे तो जे आपल्याला विचारले ते सत्याहत्तरच्या त्यामुळे तो अंशस्थानी हे तर तसंच सेम तुम्ही उदाहरण सोडू शकाल यक्षच्या आठ टक्के म्हणजे एकशे वीस यक्षच्या आठ टक्के च्या म्हटलंय की गुन्हेले टक्के म्हटलं की छेदस्थानी आठ टक्के छेदस्थानी शंभर आणि या प्रमाण आपल्याला एकशे वीस उत्तर येईल म्हणून ची किंमत आपल्याला जर काढायचं असेल तर हे पुन्हा उजवीकडे आपल्याला न्यावं लागेल हे उलट होणार आहे शंभर छेद आठ म्हणून त्या ठिकाणी बैजी क्रिया केल्यानंतर पंधराशे उत्तर आपलं येईल आठशेच्या पाच टक्के बरोबर दोनशेच्या किती टक्के हे तसंच आहे पहा आठशेच्या पाच टक्के बरोबर दोनशेच्या यक्ष टक्के मग असे जे आपण मांडलं होतं ते त्याचप्रमाणे जे म्हटलं की गुणाकार क्रिया करायची आणि त्या बैजिक क्रिया सगळ्या पूर्ण करा ऑटोमॅटिकली तुमचं उत्तर जे आहे से ते वीस टक्के मिळेल एकशे वीसच्या शेकडा साठ काढून येणाऱ्या संख्येत पुन्हा पन्नास काढलं शेकडा पन्नास काढला तर मूळची संख्या किती झाली म्हणजे मूळच्या संख्येमध्ये किती वाढ झाली आपल्याला विचारले पहिल्यांदा एकशे वीसच्या ऐंशी टक्के काढलं ते गुणाकार क्रिया आपल्याला माहिती एकशे वीस गुन्हेले ऐंशी छेद शंभर बरोबर शहाण्णव पुन्हा शहाण्णवच्या पन्नास टक्के त्यामुळे शहाण्णव गुणिले पन्नास शेत शंभर त्याचं उत्तर तुम्हाला अठ्ठेचाळीस येईल आणि मग मूळची संख्या एकशे वीस आणि आता आलेली अठ्ठेचाळीस यांची वाजवबाकी घेतली तर उत्तर आपलं बहात्तर येईल आता एला बी पेक्षा जास्त गुण मिळाले तर बी ला पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले मग आता आपण जे सूत्र बघितलं तेच सूत्र शंभर एक्स भागेले शंभर अधिक एक्स हे एक टक्केच असतात लक्षात टक्के काय लिहिलं नाही तरी चालेल शेवटी उत्तरामध्ये आपल्याला ते मांडावं लागतं पहा बी पेक्षा टक्के कमी गुण किती मिळाले शंभर गुणिले टक्के जे टक्के आहेत वीस म्हणजे वी, एकच अंक भरायचा पायासूत्रामध्ये फक्त ही टक्केवारीच भरायचे इथं वीस भरायचं इथं वीस भरायचं संपलं का आणि ते भरलं की तुमचं उत्तर विदिन सेकंद तुम्हाला मिळू शकेल अगदी तसंच सेम उदाहरण तुम्हाला इथं उजव्या बाजूला दिसेल किती टक्के जास्त गुण आहेत आता इथं कमी म्हटले होते त्यामुळे इथं छेदस्थाने अधिक आलं होतं जास्त जर असतील छेदस्थानी वाजा चिन्ह येतं लक्षात घ्या म्हणजे शंभर वाजा एक स एवढाच बदल आहे फक्त आता याच्यात फक्त किमतीच भरायच्यात आपल्याला शंभर गुणिले वीस कारण टक्केवारी एकच अंक भरायचा आहे फक्त वीस आणि शंभर वाजा वीस इथं शंभर गुन्हेले वीस शंभर अधिक वीस म्हणजे एकच अंक आपण भरतोय सूत्र जर एवढं लक्षात आलं शंभर एक्स बागेले शंभर वाजा एक्स टक्केवारी नाही लिहिली तरी चालते काय अडचण नाही त्यामध्ये आणि मग आपलं उत्तर जे आहे ते कॅल्क्युलेशन केलं की के उत्तर मिळेल तिथे पुन्हा तसंच नाही पहा दोन वेळा वाढ झालेली त्यामुळे साहजिकच आपल्याला फॉर्म्युला जो आहे तो मगाचा जो दिला होता शेवटचा तो फॉर्म्युला एक साधिक वाय दो दो दोन वेळा वाढ झालेली दोन्हीकडे बेरजे चिन्ह येणारे एक साधिक वाय या ठिकाणी दोन संख्या आल्या आहेत एक्स आणि वाय पहिली वाढ म्हणजे एक्स दुसरी वाढ म्हणजे वाय आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे सूत्र किमती भरता येतील आणि लगेच उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल कॅल्क्युलेशन फार अवघड नसतात सहजपणे आपल्याला ते कॅल्क्युलेशन करता येतात फक्त सूत्र नीट जर समजून घेतलं तर बाकीचा विचारही तुम्हाला फार करावा लागणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आता या ठिकाणी पहिल्यांदा कमी झालेली आहे नंतर वाढ झालेली आहे क्षेत्रफळामध्ये आणि मग वाढ पहिल्यांदा घट आणि नंतर वाढ म्हणजे यासाठी आपल्याला साहजिक सूत्र जे आहे ते मागाचं दोन्ही बाजूला वजा चिन्ह या ठिकाणी अल्टरनेट आलेलं आहे आणि त्यामुळे हे सूत्र वापरून आपल्याला किमती भरायच्यात एक्स बरोबर तीस असणार आहे आणि वाय बरोबर दहा असणार आहे दोन किमती येतात आता इथं पहिली वाढ आहे का घट आहे ती असणार आहे त्याला एक्स म्हणणार आणि नंतरची घट आहे किंवा वाढ आहे त्याला वाय म्हणणार आहे भरल्या आपल्याला कॅल्क्युलेशन करून उत्तर सहज मिळू शकत तरीही या दोन घटका संदर्भात काय अडचणी असतील तर आम्ही लिहिलेलं जे पुस्तक आहे अध्यापन व संशोधन अभियोग्यता या पुस्तकामध्ये सरावासाठी अधिक उदाहरण तुम्ही बघायला हरकत नाही त्यामध्ये काही नवीन ट्रिक्स तुम्हाला पाहता येतील धन्यवाद